बाटू विद्यापीठासंदर्भातील मागणीसाठी संभाजी आरमारनं आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेळेवर परीक्षा घेणं, पुनर्मूल्यांकन निकाल लावणं, रिमेडियल परीक्षा वेळेवर घेऊन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास संधी देणं अशा विविध मागण्यांसाठी आणि विद्यापीठानं या मागण्यांनुसार योग्य ती कारवाई तातडीनं न केल्यास सोमवार दिनांक 10 जून रोजी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ बाटू केंद्र केगाव सोलापूर इथं सनदशीर मार्गानं उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा संभाजी आरमारचे जिल्हा संघटक अनंतराव निळ यांनी पत्रकार परिषदेत दिला. वेळोवेळी परीक्षा घ्यावा, रिझल्ट लावावा, रेमेडियलचा चान्स द्यावा, पण हे लोक कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहेत. म्हणून आम्ही ह्या मागणीसाठी 10 जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे की 10 जून पर्यंत जर बाबासाहेब टेक्निकल युनिव्हर्सिटीने जर ह्या गोष्टींवरती योग्य ती कारवाई करून सुरळीत जर निकाल लावून सुरळीत वेळेवर परीक्षा नाही घेतल्या तर उग्र स्वरूपाचं सनदशीर मार्गाने आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला, राज्यपाल असो किंवा उच्च तंत्र शिक्षण विभाग असो यांना आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देत आहोत. यावेळी अंकिता जाधव, अनिकेत तांदळे, अनिकेत कवडे आदींची उपस्थिती होती.